नमस्कार, आज आपण पाहणार आहोत 225 स्क्वेअर फीटचा फ्लॅट वन रूम किचन. तो आम्ही कन्वर्ट केलाय 1 BHK मध्ये. कसा ते पाहूया. बऱ्याच काही याच्यामध्ये पाहण्यासारख्या गोष्टी आहेत. मेन डोर, सेफ्टी डोर एकत्र आहे, टीव्ही युनिट, डायनिंग टेबल एकत्र आहे. चला आपण पाहूया. आता आपण हा पहिला मेन डोर, परंतु मेन डोर कम सेफ्टी डोर आहे. कसा दिसता हा दिसायला आपल्याला मेन डोर वाटतो, कारण तिथे जागा नाही आपल्याला सेफ्टी डोर बनवण्यासाठी. बाहेर एक हा दरवाजा आहे आणि इकडे स्टेअर केस आहे, त्यामुळे आपण ह्या मेन डोरला सेफ्टी डोर केला. कसा ते दाखवतो, हे लॉक उघडलं, याला स्लाइड केलं, त्या समोर झाला सेफ्टी डोर. आणि याच्यातून तुम्ही काही डॉक्युमेंट्स घेऊ शकता, डिलिव्हरीज घेऊ शकता, बोलू शकता आणि पाहू शकता उत्तम प्रकारे. ज्यावेळेस आपल्याला नको असेल त्यावेळेस आपण स्लाइड केला, इकडे लॉक केला की हा झाला मेन डोर. आम्ही आणखी एक नवीन इनोव्हेटिव्ह केलेले आहे, डायनिंग टेबल विथ टीव्ही युनिट किंवा टीव्ही युनिट विथ डायनिंग टेबल असं म्हणता येईल आपल्याला. कमी जागेमध्ये आपण जास्त दोन्ही मल्टिपल युजेस करता येतील. हा टीव्ही युनिट आहे, याला ओपन केल्यानंतर हा झाला आता डायनिंग टेबल. जेणेकरून इथे सीट वगैरे ठेवून आपण चेअर ठेवून आपण बसू शकतो, जेवू शकतो, टीव्ही पाहू शकतो, अभ्यास करू शकतो किंवा लिहू शकतो किंवा आपण प्रेस करू शकतो. आणि याला पुन्हा बंद करायचं असेल किचन आहे आणि इकडे हॉल आहे. इथे मध्ये पार्टिशन येणार आहे, ह्या जागेमध्ये आपण फ्रीज ठेवणार आहोत. इकडे ओव्हन आला, इकडे एक्वागार्ड आहे, इथे हे सर्व स्टोरेज आहे. इकडे इकडे पण स्टोरेज दिलेला आहे. त्यानंतर इकडे ट्रॉली आहे, पुल आउट आहे, ट्रॉलीज आहेत, रिमुवेबल ट्रॉली आहे, त्याच्या निघतात बाहेर
हा 250 चा एरिया आहे आणि आपण वन रूम किचन आहे बेसिकली त्या वन रूम किचनचा आपण 1 BHK केला आहे. हा तुम्ही जो पाहत आहे हा हॉल म्हणता येईल. इथे पार्टीशन येणार आहे, इथे फ्रीज असेल, फ्रीजच्या अंदर ते पार्टीशन असणार आहे ह्या लेवल पर्यंत. म्हणजे इकडे झाला आपला किचन, त्याला आपण ओपन असेल तर स्टुडिओ किचन म्हणू शकतो किंवा जेव्हा संपूर्ण उघडा असेल तेव्हा इकडे किचन इकडे हॉल झाला. हा तुम्ही आपण जो पाहतोय हा आहे टीव्ही युनिट. परंतु हा टीव्ही युनिट जो आहे त्याला आपण उघडल्यानंतर आपला डायनिंग टेबल हा झाला टीव्ही युनिट कम डायनिंग टेबल. ज्याला बंद करतो कारण त्याला आपण टीव्ही युनिट. आता तुम्ही हा झाला किचन, हा झाला हॉल. आता तुम्हाला इकडे दाखवतो इकडे टॉयलेट वरून कंबाईन आहे. त्यांचा टॉयलेट मधून मोठा आहे, सफिशियंट आहे, सुटसुटीत आहे. आणि इकडे आपण केलेलं आहे स्टडी रूम कम बेडरूम. हा इकडे आल्यानंतर हा तुम्हाला इकडे स्टडी टेबल आहे. हा तुमचा स्टडी कॉम्प्युटर टेबल झाला. ज्यावेळेस कॉम्प्युटर टेबलच्या मागे स्टडी टेबल पण देऊन ठेवलेला आहे मी असा. त्यावेळेस आपल्याला हवा असेल त्यावेळेस डबल टेबल हवा असेल त्यावेळेस आपण असं डबल म्हणून तो वापरू शकतो. त्याच्यानंतर आपण इथे बेड येणार आहे, असा फोल्डिंग बेड. हा टेबल इकडे जाईल आणि इकडे असा बेड उभा राहील. त्यानंतर तुम्हाला वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी जागा हवी होती. इकडे मध्ये आपण वॉशिंग मशीन ठेवलेली आहे. तुम्ही पाहू शकता इकडे पॉइंट वगैरे आपण दिलेला आहे. इकडे झाले इकडे मिरर, दरवाज्याच्या मागे आपण मिरर लावलेला आहे. त्यामुळे जसा दरवाजा बंद होतो तेव्हा कम्प्लिटली हा आपला मेकअप वगैरे करण्यासाठी किंवा ड्रेसिंग वगैरे करण्यासाठी जागा झाली. वरती स्टोरेज केलेला आहे, तिथे आपण पुस्तक वगैरे स्टोरेज आहे. स्पेस द्या ना एक छोटी. त्यामुळे हा आपण पहिल्या 225 मध्ये वन रूम किचनचा 1 BHK.